नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच नवी मुंबई बाळेगाव एस आर पी एफचा गट क्रमांक अकराचा पोलीस भरतीचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कवर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग चार पाहणार आहोत तर या पार्ट चारमध्ये देखील आपण त्याचे शेवटचे राहिलेले पंचवीस प्रश्न आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित कव्हर करणार आहोत तर आता जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहत्याच्या या आपल्या पार्ट चार मधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेला आहे से टक्के दराने पाच हजार रुपयांचे सोळाशे रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितके वर्ष लाग लागतील तितक्याच वर्षात तीन हजार रुपयांचे दहा टक्के दराने किती व्याज येईल म्हणजे इथे आपल्याला सुरुवातीला आठ टक्के दर दिलाय पाच हजार मुद्दत मुद्दल दिले आणि सोळाशे रुपये सरळ व्याज दिलेलं आहे तर यावरून आपल्याला काय काढायचं आहे तर काळ काढायचा आहे आणि जो काळ येईल त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे परत तीन हजार रुपये मुद्दलाचे दहा दराने सरळ व्याज काढायचं आहे म्हणजे दोन टप्प्यात गणित आपल्याला सोडायचं आहे तर कसं सॉल्व करतो आपण हे तर आता दिलेल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिले सुरुवातीला दर आठ टक्के दिलेला आहे मुद्दल पाच हजार रुपये दिले आणि सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट किती आहे सोळाशे रुपये दिलेला आहे तर काळ जो आहे तो आपण एक आता मा बोर मा एक्स मानूया तर आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज बरोबर काय असतं मुद्दल गुणवले दर गुणवले काळ भागिले शंभर म्हणजे आता सरळ व्याज माहिती आहे आपल्याला सोळाशे आहे बरोबर मुद्दल किती आहे पाच हजार गुणवले काळ माहिती आहे एक आहे आपण मानला आहे आम्ही काढायचा आपल्याला आणि आठ टक्के दर आहे भागिले शंभर तर आता हे एक्स बरोबर काय होईल हे शंभर इथे करत आहे तिकडे सोळाशेला काय होईल गुणाकारात जाईल आणि हे पाच हजार गुणवले आठ जे आहे ते भाग करत जाईल तर आता ह्या एक दोन तीन शून्य आहेत तर ह्या एक दोन तीन शून्य कट झाल्या आणि आठा पंचवीस म्हणजे एकशे साठ भागीली चार जर केलं तर किती येतं चार चौक सोळा म्हणजे एक चार येतं इथे ये म्हणजे एकची किंमत आपल्याला भेटते किती चार म्हणजे चार वर्षात तेवढं सरळ व्याज जे आहे सोळाशे रुपये तर ते निघणार आहे म्हणजे आपल्याला इथे आता काळा मिळाला तर त्यांनी दुसरी स्टेप काय सांगितलं आहे तेवढ्याच वर्षात आता परत त्यांनी काय दिले मुद्दल तीन हजार रुपये दिले वर्ष चारच घ्यायचेत आणि दहा टक्के दर दिलाय तर त्याचा आपल्याला काय काढायचं आहे तर सरळ व्याज काढायचा आहे म्हणजे आता इथे आता आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे फक्त काळ जो आहे तर तो चार वर्षे घेऊन हो। म्हणजे सरळ व्याज मी सिम्पल इंटरेस्ट बरोबर पी एन आर भागिले शंभर म्हणजेच पी किती आहे श... म्हणजे मुद्दल तीन हजार आहे एन म्हणजे काळ किती आहे चार आणि आर किती आहे दर दहा भागिले शंभर तर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्या गेल्या दो राहिले काय तीनशे गुणवले चार म्हणजे किती येतं तर ते तीनशे चौक बाराशे म्हणजे बाराशे रुपये हे काय येईल तर ते सरळ व्याज होईल म्हणजे आपला ऍन्सर काय असेल तर ते तर ऑप्शन सी मध्ये दे दिले तुम्ही पाहू शकता तर तीन तीन हजार रुपयांचे दहा टक्के दराने किती सरळ व्याज येईल तर चार वर्ष आपलं जे अगोदरचं काळ आलता तर ते बाराशे रुपये सरळ व्याज होईल ऑप्शन सी आपलं आंसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का सत्याहत्तर काय दिलेला आहे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे म्हणजे एस आर पी एफचा आपला पेपर चालू आहे तर एस आर पी एफचं मुख्यालय कुठे आहे तर कुठे आहे एस आर पी एफचं मुख्यालय तर ते पुणे या ठिकाणी आहे एस आर पी एफचं मुख्यालय आणि पुण्याला दोन गट आहेत गट क्रमांक एक व गट क्रमांक दोन तर ते मुख्यालय जे आहे एस आर पी एफचं तर ते पुणे जिल्ह्यात आहे ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर काय दिलेलं आहे ते खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे म्हणजे आपलं जी पृथ्वी जी आहे तो सूर्यापासून येणारे जे किरणे असतात तर ते आता कोणता जो वाय तो शोषून ठेवतो आणि परत तो पृथ्वीवर ठेवतो त्यामुळे काय राहतं तर पृथ्वीचं टेम्परेचर जे आहे तर त्याचं वातावरणाचं तर ते, वाता जा, ते थोडं जास्त राहतं तर तो कोणता वायू आहे तर ते ओझोन प्राणवायू कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड दिलेला आहे म्हणजे ग्रीनहाऊस वायू कोणता मानला जातो तर कार्बन डायऑक्साईड म्हणजे टू म्हणजे हा टू काय करतो येणारी जी किरण आहेत पृथ्वीवर पडणारी तर ती पृथ्वीवर पडणारी जी आता ही अशी पृथ्वी आहे असे जर किरण पडत असतील तर आता तो रिफ्लेक्ट होऊन किरण असा जातो तर हे कण जे असतात तिथे तर ते अडवतात आणि परत त्या किरणाला पृथ्वीवर सोडतात म्हणजे पुन्हा ते रिटर्न न जाता ते पृथ्वीवर येतात किरण त्यामुळे काय होतं पृथ्वीचं वातावरण जे आहे ते उपदार राहतं तर ते कोणते आहेत किरण तर ते कार्बन डायऑक्साईड म्हणजे ते कण कोणते आहेत तर कार्बन डायऑक्साईडचे असतात तेच जे आहे तर ते पृथ्वीचे वातावरण त्यामुळे उपदार राहते म्हणून ऑप्शन सी जे आहे कार्बन डायऑक्साईड ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी तर हा आता म्हणजे काय दिलेला आहे औरंगाबाद तर याचं नामांक म्हणजे याच्यासाठी कोड काय दिलेत ई व्हाय फी ई आर केफ ई एच असं दिलेलं आहे म्हणजे इथे एसाठी ई दिलेला आहे यू साठी वाय आरसाठी फी म्हणजे याप्रमाणे असे कोड दिलेले आहेत तर आपल्याला काय उच्चार देणे नागपूरसाठी काय लागेल तर आता इथे यन कुठे आहे हो शोधायचं एक दोन तीन चार पाच यन इथे पाच नंबरला आहे त्याप्रमाणे इथे किती नंबर पाचला नंबर शब्द काय आर आहे सुरुवात याची आरने होणार आहे मी आर आले इथे आता त्यानंतर व्हाय व्हायचं व्हाय सॉरी ए एसाठी काय आहे तर ई आहे म्हणजे दोन नंबरला शब्द ई ए म्हणजे हा ऑप्शन हा एक कटला हा एक कटला आता हे दोन ऑप्शन राहिले बी आणि डी आता तीन नंबरला काय फी तर इथे जर तुम्ही पाहिलं तर फी किती कुठे आहे तर इथे तीन नंबरला आहे फीसाठी काय आहे आर आहे म्हणजे सॉरी आता जी जीसाठी साठी काय आहे तर एक एक दोन तीन चार पाच सहा सहा नंबरचा शब्द एक दोन तीन चार पाच सहा तर व्हीसाठी के आहे तीन नंबरला के येणार म्हणजे आता इथे के आलं तर ऑप्शन बी पण देखील कट होईल मी राहील काय ऑप्शन डी राहील ई के टी ई व्ही पुढचं तुम्हाला बघायची देखील गरज नाही फक्त पहिले तीन अक्षर जर तुम्ही शोधले तर तुम्हाला इथे मिळून जातं म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर नागपूरसाठी हा कोडवर्ड येईल ई के टी वाय वी म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी जर पांढऱ्याला निळा म्हटले निळ्याला लाल म्हटले लालला पिवळा म्हटले व पिवळ्याला हिरवा म्हटले तसेच हिरव्याला काळा म्हटले आणि काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता तर जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा ह्या वा वाक्यामध्ये जे दिले तेच त्रिकालाबाधित सत्य असं मानायचं बाकी बाहेर काय का ना जे वाक्य आहे तेच खर मानायचं तर आता इथे काय मानवी रक्ताचा रंग कोणता आपल्याला ओळखायचा तर मानवी रक्त कसलं असतं आपलं लाल रंगाचं रक्त असतं तर आता इथे लालला काय म्हणले शोधायचं तर आता इथे लालला काय म्हटलं आहे तर पिवळा म्हटलं आहे फक्त एवढं लक्षात घ्यायचं म्हणजे मानवी रक्ताचा रंग काय असेल तर दिलेल्या वाक्यानुसार तर तो पिवळा असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल लालला पिवळा म्हटले म्हणून मानवी रक्ताचा रंग हा पिवळा असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का एक्क्याऐंशी काय दिलेलं आहे दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती तर एकूण तीन गोलमेज परिषदा झालत्या तर कधी झालत्या एकोणीसशे तीसला पहिली झालती दुसरी एकोणीसशे एकतीसला झालती आणि तिसरी एकोणीसशे बत्तीसला झालती म्हणजे रॅमसे मेकडॉनल्डच्या काळात झालत्या ह्या तर एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीस म्हणजे अशा तीन झालत्या गोलमेज परिषदा तर दुसरी जी आहे तर ती एकतीस साली चालते म्हणून इथे फक्त साल विचारलेला आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते एकोणीशे एकतीस आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी काय दिलेलं आहे विसंगत पर्याय ओळखा तर पर्याय काय दिलेत अकरा तेरा पंधरा आणि सतरा ता ता तर आता निरीक्षण जर तुम्ही केलं तर इथे हे कशी मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या आहे पण पंधरा मूळ आहे का नाही म्हणून ऑप्शन सी जे आहे तर तिन्हीपेक्षा वेगळं आहे म्हणून विसंगत पर्याय काय असेल तर ऑप्शन सी पंधरा असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी काय दिलेला आहे ते मी पुरुष आहे सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे तर सुनील हा टिंबटिंब आहे तर आता तो पुरुष आहे स्वतः सुनीलचा मुलगा काय म्हटले सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आता माझ्या मुलाचा वडील कोण असणार आहे मी असणार आहे म्हणजे मी कोण झालो तर सुनीलचा मुलगा झालो म्हणजे सुनील कोण असणार आहे माझा तर वडील असणार आहे म्हणजे दिलेल्या वाक्यानुसार सुनील हा कोण आहे तर म्हणजे माझे वडील असणार आहे दिलेल्या वाक्यानुसार म्हणजे सरळ पहा सुनीलचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे माझ्या मुलाचा वडील म्हणजे कोण मी आणि मी कोण आहे तर सुनीलचा मुलगा आहे म्हणून सुनील हा माझे वडील असतील ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तर हे सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे काय दिलेलं आहे झिरो पॉईंट झिरो सहा गुणवले यम बरोबर छत्तीस तर यम बरोबर काय आपल्याला काढायचं आहे तर आता इथे यम बरोबर काय येणार आहे छत्तीस भागिले झिरो पॉईंट झिरो सहा तर आता इथे पॉईंटच्या पुढे दोन घरे आहेत म्हणजे इथे अंशात घरे आहेत का नाही छेदामध्ये घरे आहेत म्हणून इथे छेद लहान आहे तेव्हा आपण काय करतो अंशाला काय करतो शंभरने गुंततो मी छत्तीसशे इथे गुणवले शंभर येणार आणि छेदारला देखील शंभर नि गुंतवतो म्हणजे इथे खाली सहा राहील सहा एके सहा 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 छत्तीस म्हणजे काय येणार आहे वर हे सहा येणार आहे आणि राहिलं काय शंभर गुणवले सहा मग डायरेक्ट भागाकार करायचा एक आणि एकच्या पुढे जेवढे पॉईंटच्या घर आहेत तेवढे शून्य घ्यायचे आणि गुणायचे मी शंभर गुणवले सहा करायचं म्हणजे काय येणार ही आमची किंमत तर ती सहाशे येईल म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपला आन्सर असेल सहाशे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर काय दिलेलं आहे यामध्ये दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे तर दोन हजार वीसचा विचारलेला आहे तर तेव्हा कोणाला देण्यात आलेला होता तर आशा भोसले यांना देण्यात आलेला होता तर दोन हजार तेवीसचा आत्ताचा म्हणजे दोन हजार तेवीस सालचा जो पुरस्कार आहे तर हे तुम्हाला विचारू शकतात तर ती तो जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीसचा तर तो दिग्गज अभिनेते मराठीचे अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी काय दिलेला आहे जर एका क्रिकेटपटूच्या तीन डावातील दहावा अनुक्रमे एकशे दोन चौदा व छप्पन्न आहेत जर त्या, त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी सत्तेचाळीस पॉईंट पाच धावा होईल म्हणजे आता तीन डावांच्या तुम्हाला इथे धावा दिलेत आणि चौथ्या डावांमध्ये त्याने किती धावा कराव्यात म्हणजे त्या चार डावांची सरासरी सत्तेचाळीस पॉईंट पाच होईल म्हणजे आपल्याला इथे चौथ्या डावाची म्हणजे धावसंख्या काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिले तीन डावांची धावसंख्या दिलेली आहे म्हणजे अनुक्रमे एकशे दोन चौदा व छप्पन्न आता चौथा डाव आता त्याची धावसंख्या संख्या काढायची तर ती आपण आता एकस मानायचे मग चार डावांची सरासरी दिलेली आहे तुम्हाला इथे सत्तेचाळीस पॉईंट पाच आता तीन डाव चार डावांची सरासरी म्हणजे आपण काय लिहू शकतो चार डावांची बेरीज भागिले चार कारण चार डावांची सरासरी सत्तेचाळीस पॉईंट पाच दिले म्हणजे सरासरी म्हणजे दिल्ल्या संख्येची बेरीज भागिले संख्या मी चार डाव आहेत म्हणून भागिले चार आणि हे एकशे दोन अधिक चौदा अधिक छप्पन आणि चौथा डाव एकस भागेले चार बरोबर सत्तेचाळीस पॉईंट पाच असं आपण समीकरण लिहू शकतो आता ह्या तिघांची जर बेरीज केली एकशे चौदा आणि सॉरी एकशे दोन चौदा एकशे सोळा आणि एकशे सोळा आणि एकशे छप्पन एकशे बहात्तर येतं एकशे बहात्तर अधिक एक एकशे होईल आणि हे चार इकडे भागाकार भागाकारता तिकडे सत्तेचाळीस पॉईंट पाचला गुणाकारात जाईल म्हणजे हे एकशे बहात्तर अधिक एक एकशे बरोबर सत्तेचाळीस पॉईंट पाच गुणले जर चार केलं तुम्ही तर ते किती येतं एकशे नव्वद येतं मग बरोबर काय होईल हे एक एकशे बहात्तर इकडे आधी काय तिकडे जाऊन एकशे नव्वदमधून वजा होईल म्हणजे एक बरोबर एक एकशे नव्वद वजा एकशे बहात्तर म्हणजे एक्सबरोबर किती आलं अठरा आलं म्हणजे एक्सचं आपण काय म्हणलेलं त्याच्या चौथ्या डावाची धावसंख्या आपण मानलेली होती तेच आपल्याला काढायचं होतं म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तरी ते ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे काय दिलेलं आहे अठरा म्हणजे अठरा जे आहे तर त्याची चौथ्या डावांची धावसंख्या असेल म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असेल अठरा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तर हा देखील म्हणजे सरासरीवरती आधारित आहे काय दिले सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या आठ सामन्यात काही धावा केल्या म्हणजे काही धावा केल्या धावसंख्या दिलेली नाही आठ दहा आठ सामन्यांची परत काय दिले पुढे नवव्या सामन्यात त्याने बासष्ट दहावा केल्या म्हणजे नवव्या सामन्यांची धावसंख्या दिली बासष्ट तेव्हा त्याच्या धावांची सरासरी दोन, दोन ने कमी झाली म्हणजे नवव्या सामन्यात जेव्हा त्यांनी बासष्ट धावा केल्या तेव्हा सरासरी जेवढी होती अगोदर ती दोनने कमी झाली तर त्याच्या नवव्या सामन्यातील सरासरी धावा किती म्हणजे नवव्या सामन्यातील आपल्याला म्हणजे त्याचे सरासरी धावा त्याने किती काढल्या नवव्या नऊ सामन्याची सरासरी सा आपल्याला काढायची तर आता हे कसे काढतो आपण तर आता इथे काय करायचं समजा सचिनच्या आठ सामन्यात एक धावा केल्या असे आपण मानूया कारण ते काही धावा केल्या म्हणून दिले म्हणून आता आपण त्या एक धावा केल्या असं मानायचं आणि नवव्या सामन्यात त्याने किती बासष्ट दहावा केल्या आहेत असं दिलेलं आहे आता आठ डावांची सरासरी काय असणार आहे दिलेल्या दहावा भागिले एकूण डाव म्हणजे दहावा आपण एक मानले त्या भागिले आठ म्हणजे एक स छेद आठ ही आठ डावांची सरासरी होईल आणि नवव्या डावासह सरासरी काय झाली आहे तर आता नववा डाव जेव्हा बासष्ट दहावा आपण ॲड करणार तेव्हा सरासरी दोनने कमी झालेली आहे म्हणजे असा आपण लिहू शकतो म्हणजे नवव्या डावासह म्हणजे आठव्या दहावाची डाव संख्या एक स आणि नवव्या डावाची बासष्ट भागिले एकूण किती नऊ डाव आहेत म्हणजे सरासरी किती होती आठ दहा दहावांची एकशे छेद आठ होती त्याच्यातून आता काय वजा दोन करावा लागेल म्हणजे दोनने ने कमी झाली म्हणून एक सछ छेद आठ वजा दोन म्हणजे असं आपण समीकरण तयार करू शकतो नऊ डावांची सरासरी एक अधिक बासष्ट भागिले नऊ बरोबर एकशे छेद आठ वजा दोन म्हणजे सरासरी दोनने कमी झाले दोन तर होना? होना। ते आता इथे जर ह्या आठने जर दोन लागलो तर कर, काय होणार सोळा होणार म्हणजे हे एकशे अधिक बासष्ट भागिले नऊला एकशे अधिक बासष्ट भागिले नऊ आहे असं राहील आणि हे एक सजा आठ दोन्ही सोळा भागिले आठ म्हणजे आपण छेद समान करून घेतले तर आता इथे आता तिरकस गुणाकार करावा लागेल म्हणजे ह्या आठने जर एक्सला गुणलं तर आठ एक्स येईल आणि बासष्ट गुणवले आठ जर केलं तर आठ दोन्ही सोळा सहा हातच्याला एक आठ संघ अठ्ठेचाळीस आणि एक एकोणपन्नास म्हणजे हे चारशे शहाण्णव आलं बरोबर नऊने एक्सला गुणल्यावर नऊ एक्स आणि सोळा नव्वे एकशे चव्वेचाळीस आणि मधलं चिन्ह वजा असल्यामुळे वजा एकशे चव्वेचाळीस तर आता इकडे एक्स एक्स एका साईडला आणायचं म्हणजे नऊ एक्समधून हे आठ एक्स इकडे वजा होईल आणि हे वजा एकशे चव्वेचाळीस तिकडे चारशे शहाण्णवमध्ये ॲड होईल मग चारशे शहाण्णव आणि एकशे सव्वेचाळीस यांची जर बेरीज केली तर ती किती येते सहाशे चाळीस येते आणि नऊ एक्समधून आठ एक्स गेले राहिले किती एक्स म्हणजे एक्सची किंमत आपल्याला इथे मिळाली सहाशे चाळीस तर सहाशे चाळीस काय एक्स एक्स काय आहे तर आठ सामन्यांची धावसंख्या आहे काय तर आठ सामन्यांची धावसंख्या आपली किती आली सहाशे चाळीस आली तर आता आपल्याला काय काढायचं आहे नऊ सरासरी काढायची आहे तर आता नऊ सामन्यांची सरासरी काय आहे एक्स अधिक बासष्ट नऊ तर आता एक्स किती आहे सहाशे चाळीस अधिक बासष्ट म्हणजे नव्वाडाव भागिले नऊ म्हणजे सहाशे चाळीस आणि बासष्ट सातशे दोन सातशे दोन भागिले नऊ जर केलं तर नव्या सत्तर त्रेसष्ट उरले सात वरून घेतले दोन नव्हा बहात्तर म्हणजे किती आली अष्ट्याहत्तर आली म्हणजे आपल्याला काय विचारायला नऊ सामन्यांची सरासरी विचारलेली तर ती किती आली तर ती अष्ट्याहत्तर आलेली आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल तर सचिनची नऊ सामन्याची सरासरी धावसंख्या आपल्याला काढायची होती तर ती किती आली तर ती अष्ट्याहत्तर आली ऑप्शन सीमध्ये दिले तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी काय दिलेलं आहे दोन विषयाच्या एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले व वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती उत्तीर्ण झाले तर हे कसं आपण व्हेंडायग्रॅमने सॉल्व्ह करतो तर आता इथे काय दिले दोन्ही विषयाच्या एका परीक्षेत म्हणजे तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले म्हणजे हे गणिताचे आपण लिहूया मॅथ्सचे आणि अजून काय दिलेलं आहे तर वीस टक्के विद्यार्थी वी इंग्रजीत नापास झाले म्हणजे हे वीस टक्के हे इंग्रजीत म्हणजे ह्याला आपण इंग्लिश लिहूया वीस टक्के आणि हे तीस टक्के काय मॅथ्सचं आता दोघात मिळून किती नापास झाले तर दोन्ही विषयात दहा टक्के म्हणजे हे दहा टक्के लिहूया म्हणजे आता फक्त इं गणितात नापा मॅथ्समध्ये नापास झाले किती तीस वाजा दहा हे वीस असतील आणि फक्त इंग्लिशमध्ये नापास झालेले हे वीस वाजा दहा म्हणजे हे तीस असतील म्हणजे एकूण नापास किती विद्यार्थी झाले वीसन दहा सॉरी वीसन हे दहा किती तीस म्हणजे एकूण तीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर आपल्याला काय काढायचं आहे दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दोन्ही मिळून किती दहा म्हणजे एकूण किती विद्यार्थी पास झाले तर सन दहा तीस हे दहा किती चाळीस म्हणजे एकूण चाळीस टक्के जे विद्यार्थी आहेत तर ते नाफा झालेले आहेत मग आता आपल्याला काय विचारलं दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले चाळीस टक्के जर एकूण नाफा झाले असतील तर एकूण पाच झाले असतील किती तर साठ टक्के पास झाले असतील म्हणून शंभर वजा चाळीस गेले राहिले साठ म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल दोन्ही विषयात शेकडा साठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद काय दिलेलं आहे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर कशाचे तर उपराष्ट्रपती जे आहेत तर ते आपल्या राज्यसभा जे असते केंद्रातील तर, तर त्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे राज्यसभेचे जे सभागृह आहे तर त्या सभागृहातील नेत्यांना त्यांचा मग सभापती निवडण्याचा अधिकार नसतो उपसभापती ते निवडू शकतात पण उपराष्ट्रपती जे आहेत तर हेच त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कशाचे राज्यसभेचे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल लोकसभेचे सभापती हो, व उपसभापती यांची निवड निवडून आलेल्या सदस्याकडून होते विधान परिषदेमध्ये देखील दे तसंच आहे आणि विधानसभेमध्ये देखील तसंच आहे फक्त उपराष्ट्रपती जे आहेत तर ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हे तुम्ही लक्षात ठेवा तर सध्याला उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप जगदीप धनखडे आहेत चौदावे उपराष्ट्रपती आहेत आपल्या भारताचे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद तर हा सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे काय आहे दोनशे सहाचे झिरो पॉईंट चार टक्के बरोबर किती सॉरी दोनशे साठचे दिले आपण काय करतो टक्केवारी काढण्यासाठी गोणुले किती दिले झिरो पॉईंट चार भागिले शंभर दिलेला आहे तर आता हे शंभरनं जर भागलं तर इथं किती येणार हे ये शून्याला शून्य गेले आणि हे काय येतं तर हे झिरो पॉईंट इथे एक शून्य गेला म्हणजे इथे दोन पॉईंट सहा आलं म्हणजे राहिलं काय दोन पॉईंट सहा गुणवले हे झिरो पॉईंट चार चोवीस चौक किती असतं चि सॉरी सव्वीस चौक किती असतं एकशे चार सव्वीस चौक किती एकशे चार असतं पण इथे पॉईंटच्या पुढे दोन घर आहेत म्हणून इथे एक पॉईंट झिरो चार हे म्हणजे दोनशे साठचे झिरो पॉईंट चार टक्के किती येणार एक पॉईंट झिरो चार म्हणजे ते ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे एक पॉईंट झिरो चार टक्के हे दोनशे साठचे झिरो पॉईंट चार टक्के होईल म्हणजे एक पॉईंट झिरो चार ऑप्शन बी जाये अपला एंसर असना रहे। है जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तर आता हा प्राण्यांचे पाये या संबंधित माझा हा प्रश्न आहे मी दोन पायाचे प्राणी चार पायजे प्राणी तर इथे काय दिलेलं आहे एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या पन्नास असून म्हणजे मोर आणि हरणे मिळून किती आहेत तर एकूण पन्नास दिलेले आहेत तर त्याप्रमाणे त्यांच्या पायांची संख्या किती दिली आहे दोघांच्या तर एक च एकशे चव्वेचाळीस दिलेली आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे आपल्याला शोधायची आहे तर यासाठी एक शॉर्ट ट्रिक असते तरी ते दोघांच्या पायाची संख्या दिली आहे व दोघांची संख्या दिली आहे म्हणजे दोघांच्या डोक्यांची संख्या पन्नास आहे आणि पायांची संख्या एकशे चव्वेचाळीस आहे तर हरणाला चार पाय असतात मोराला दोन पाय असतात त्या दोघांची संख्या किती दिली आहे एकशे चव्वेचाळीस दिली आहे तर आता शॉर्टमध्ये कसं सॉल्व करायचं आहे मी तुम्हाला इथे सांगतो आता तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे मोर व हरणे यांची एकूण संख्या किती दिली आहे पन्नास एक दिलेली आहे आणि यांच्या पायांची संख्या एकशे चव्वेचाळीस दिलेली आहे आता चार पायाचे प्राणी तुम्हाला काय कोणताही प्राणी देऊ द्या फक्त चार पायाचा प्राणी यांची संख्या काढायचं हे सूत्र आहे चार पायाचे किंवा दोघापैकी एक जर निघलं तर तुम्ही दुसरा देखील काढू शकता त्यातून वजा करू तर आता चार पायाचे प्राणी डायरेक्ट कसं काढायचं आता हे ते हरणे आहे चार पायाचे तर ते कसं काढतो आपण पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले दोन करतो तर पायांची संख्या किती आहे एकशे चव्वेचाळीस आहे दोघांच्या आणि डोके किती आहेत पन्नास म्हणजे पन्नास दोन्ही शंभर झालं हे भागिले दोन एकशे चव्वेचाळीसमधून शंभर गेले राहिले चव्वेचाळीस चव्वेचाळीस भागिले दोन किती येतं बावीस म्हणजे बावीस काय असणार आहे तर चार पायाचे प्राणी म्हणजे हरणे हरणे हे बावीस असतील मग आता राहिलं काय मोर मोरची संख्या किती असणार आहे एकूण प्राणी आहेत पन्नास पन्नासमधून बावीस गेले राहिले किती अठ्ठावीस म्हणजे अनुक्रमे मोर व हरणे आपल्याला विचारले म्हणजे मोरांची संख्या किती असणार आहे अठ्ठावीस आणि हरणांची संख्या किती असणार आहे बावीस म्हणजे अठ्ठावीस आणि बावीस हे आपलं आन्सर असणार आहे तर कशामध्ये दिले ते तर इथे अनुक्रमे काय विचारले मोर व हरणे मोर आले अठ्ठावीस व हरणे आले बावीस तर तुम्ही याचं हे देखील पाहू शकता म्हणजे अठ्ठावी पायांची संख्या अठ्ठावीस जुनी किती हे छप्पन्न झाले आणि हे बावीस चौक अठ्ठ्याऐंशी झाले यांची जर तुम्ही बेरीज केली तर ते किती येते एकशे चव्वेचाळीस म्हणजे अठ्ठ्याऐंशी अधिक छप्पन म्हणजे ते काढलेले आन्सर आपलं बरोबर आहे अठ्ठावीस आणि बावीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव काय दिलेला आहे भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली तर कोणतं म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर कोणतं राज्य होतं तर ते आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणातून ते, ते विभक्त म्हणजे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा विभक्त झालं तेव्हा त्यांची ते जी विधान परिषद होती तर ती बरखास्त करण्याच्या निर्णयाला आंध्र प्रदेश सरकारनं मंजुरी दिली होती मग त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल आंध्र प्रदेश पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव काय दिलेला आहे श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखायचा आहे चित्र काढत राहील मग तोच काय चित्र भविष्यात काढतोय काढत आहे का नाही तो काढत राहणार आहे म्हणजे भविष्यात ती क्रिया सतत करत असणार आहे म्हणजे काय आहे तर ते रीती भविष्यकाळाचे उदाहरण आहे श्यामा चित्र काढत राहील म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल रीती भविष्यकाळ पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तर काय दिलेलं आहे ते जर एच्या ऐवजी ई म्हणजे e, ए ऐवजी ई बीच्या ऐवजी एफ आणि सीच्या ऐवजी जी म्हणजे ए नंतर ई ई किती नंबरला असतं तर बी सी डी तीन शब्द कट करून पुढचा ए घेतला आहे बी नंतर डी ई सी डी हे तीन शब्द कट करून एफ घेतलेला आहे सी नंतर डी ई एफ हे तीन कट करून जी घेतलेला आहे म्हणजे तीन शब्द कट करायचे पुढचा शब्द घ्यायचा याप्रमाणे हे ते तुम्हाला कोडवर्ड दिलेला आहे तर अशी अक्षरे वापरले तर या संकेतात हार्मोनी हा शब्द कसा लिहिला जाईल आता हार्मोनी आता यच यच नंतर तीन शब्द कट करायचे नंतर काय असतं आय जे के आणि मग काय येणार आहे यल मग सुरुवात यलने होणार आहे याची हे केचा असलेले पर्याय दोन कट झाले सुरुवात एलने आता एसाठी ए काय दिले त्यांनी ई दिले मग नंतर काय ई असणार आहे यल ई आता त्यानंतर काय आहे आर आरसाठी साठी काय येणार यस टी यू हे तीन शब्द कट केले पुढे राहायला काय फी एस टी यू कट करून फी म्हणजे एल ई फी येणार आहे तर हा देखील इथे पर्याय कट होतो ऑप्शन डी मी राहतो काय फक्त एल ई फी क्यू वी एस आर सी मग तुम्हाला पुढचं बघायचं देखील गरज नाही म्हणजे हार्मोनियमसाठी काय आहे तर ऑप्शन सी एल एल ई वी क्यू एस आर सी तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर आता इथे काय दिलेलं आहे पंकज लांब दोरे आणाय यायला म्हणजे कसली दोरे आहे लांब दोरे म्हणजे इथे लांब जो शब्द आहे तर इथे काय म्हणून वापरला आहे तर हा विशेषण म्हणून वापरला म्हणजे दोरी कसे लांब आहे लांब दोरी आणायला गेला पंकज दोरे आणायला लांब गेला म्हणजे दोरे आणायला तो कुठे गेलाय इथून तो दुसऱ्या एका ठिकाणी गेला म्हणजे लांब गेला तर इथे लांबचा इथे अर्थ काय क्रिया क्रियाविशेषण म्हणून वापरले इथे आणि हे पहिलं जे लांब आहे ते विशेषण म्हणून वापरले म्हणजे अनुक्रमे विशेषण व क्रियाविशेषण याप्रमाणे इथे शब्द वापरले आहेत म्हणून त्याची जात काय असणार आहे या दोन शब्दाची तर पहिल्यांदा हे विशेषण म्हणून वापरलेलं लांब आणि दुसऱ्यांदा हे क्रियाविशेषण म्हणून वापरलेलं आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव काय दिलेलं आहे तर हा माझे वर्तुळाचं क्षेत्रफळावर ते सॉरी आयताचं काय दिले ते एका एक आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती एक हजार वीस सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर वर्ग आहे आपल्याला काढायचं आहे म्हणजे त्या आयताची परिमिती दिली आहे आणि लांबी रुंदीच्या दुप्पट दिलेलं आहे तर आपल्याला इथे अगोदर लांबी व रुंदी काढावी लागेल त्यावरून आपण काय काढू शकतो आयताचे क्षेत्रफळ काढू शकतो तर कसे काढतो आपण तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय का दिले आहे एका आयताची लांबी ही काय दिली आहे रुंदीच्या दुप्पट आहे असं म्हटलेलं आहे आणि परिमिती एक हजार वीस सेंटीमीटर दिलेली आहे तर त्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे तर आता इथे आपण काय करायचं आता रुंदी लांबी जे रुंदीचे दुप्पट आहे म्हणून रुंदी एक मानू आपण लांबी काय रुंदीचे दुप्पट म्हणून लांबी काय येणार आहे दोन एक्स आता परिमिती बरोबर काय असते दोन कंसात लांबी अधिक रुंदी परिमिती दिली आहे एक हजार वीस बरोबर दोन कंसात लांबी किती आहे सॉरी रुंदी किती आहे एकस आणि लांबी किती आहे दोन एक्स म्हणजे एक सा अधिक दोन एक स एक दोन एक्स काय होले तीन एक्स होणार म्हणजे एक हजार वीस बरोबर दोन कंसात हे तीन एक्स तीन दोन्ही किती येणार हे सहा एक्स होणार आणि हे सहा जे आहे तर ते एक हजार वीसला इकडे भागाकारात येणार बरोबर हे एक्सला एक्स म्हणजे सहा एक की सहा सतरा संघ एकशे दोन आणि वरचं शून्य म्हणजे काय आलं एकशे सत्तर आलं एकशे सत्तर ही काय आली तर ही रुंदी आली मग लांबी काय असणार आहे त्याच्या दुप्पट म्हणजे एकशे सत्तर गुणवले दोन किती तीनशे चाळीस सेंटीमीटर ही काय आली लांबी आली आता लांबी माहिती आहे आपल्याला रुंदी माहिती आहे मग क्षेत्रफळ बरोबर काय असतं आहे त्याचं लांबी बनवले रुंदी लांबी आहे तीनशे चाळीस रुंदी आहे एकशे सत्तर ह्या दोन शून्याला दोन शून्य सतरा चौक अडुसष्ट आठ आजच्याला सहा सतरा तरी एक्कावन्न एक्कावन्न आणि सहा किती सत्तावन्न म्हणजे पाचशे अष्ट्याहत्तर हे दोन शून्य म्हणजे काय आलं सत्तावन्न हजार आठशे सेंटीमीटर वर्ग हे काय आलं तर त्या आयताचं क्षेत्रफळ आलं तेच आपल्याला काढायचं होतं म्हणजेच तर इथे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल तर ते सत्तावन हजार आठशे सेंटीमीटर स्क्वेअर असेल पुढील प्रश्न पाच आंबे एकशे पंचवीस रुपयाला मिळतात तर नऊ आंबे कितीला मिळतील आता एकशे पंचवीस रुपयाला पाच आंबे मग एका आंब्याची किंमत किती आली एकशे पंचवीस भागिले पाच पंचवीस एके पंचवीस पंचवीस पाचा सव्वाशे म्हणजे पंचवीस रुपयाला एक आंबा आहे तर नऊ आंब्याचे किती होतील पंचवीस नव्वे सव्वा दोनशे सर साधं सिंपल आहे हे तर आपल्याला नऊ आंब्याची किंमत काढायची होती किती येणार आहे ते ती सव्वा दोनशे म्हणजे दोनशे पंचवीस येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता तर काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही तर नाही म्हटलेलं आहे तर नागपूरमध्ये असणारी ठिकाणी कोणती आहेत कामटी आहे रामटेक का आहे हिंगणा आहे हे तीन ठिकाणी नागपूरला आहेत पण बल्लारपूर जे आहे तर ते कुठे आहे तर ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे म्हणून नागपूर जिल्ह्यात नसलेले ठिकाण कोणते तर ऑप्शन बीमध्ये दिले बल्लारपूर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव काय दिलेलं आहे ते रामरावानी एक गाय एक म्हैस एक बैल एकूण रुपये पंच्याऐंशी हजार रुपयाला खरेदी केले म्हैस व बैल यांच्या किंमत गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण किती आहे चारास आठास पाच असेल तर बैलाची किंमत किती तर आता गाय म्हैस आणि बैल बैलाचं किती पाच आहे म्हैसचं आठ आहे आणि गायचं चार आहे याप्रमाणे गुणोत्तर दिलेलं आहे तर आपल्याला इथे बैलाची किंमत काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता एक गाय एक म्हैस व एक बैल यांची एकूण किंमत किती पंच्याऐंशी हजार रुपये दिलेली आहे तर ते आता त्यांचं प्रमाण देखील दिलेलं आहे चारास आठास पास म्हणजे तिघांचं हे या किमतीचं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे गायचं काय येणार आहे जर एक्स प्रमाणात मानलं तर चार एक्सही गायची किंमत येणार आठ एक्सही म्हशीची किंमत येणार आणि पाच एक्सही बैलाची किंमत येणार कारण त्यांचं ते गुणोत्तर दिलेलं आहे आता हे तिघांची किंमत मिळून किती पंच्याऐंशी हजार रुपये चार एक्स अधिक आठ एक्स अधिक पाच एक्स सिची जर बेरीज केली तर ती किती येते सतरा एकशे येते आणि पंच्याऐंशी हजारला पंच्याऐंशी हजार बरोबर काय येणार पंच्याऐंशी हजार बागिले हे सतरा सतरा एक सतरा सतरा पाच पंच्याऐंशी आणि वरचे तीन शून्य म्हणजे किती आलं एक्स बरोबर तर ते पाच हजार रुपये आलं तर आपल्याला काय विचारलं आहे बैलाची किंमत विचारली आहे तर बैलाची किंमत किती आहे पाच आहे बैलाची किंमत पाच एक्स म्हणजे एक्सची किंमत आहे पाच हजार म्हणजे पाच गुण पाच हजार जर केलं तर ते किती येतं पाचापाचा पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार रुपये ही काय असणारं त्यातील बैलाची किंमत असणार आहे त्याचं आपल्याला काढायचं होतं म्हणजेच तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तर बैलाची किंमत किती असेल तर ती पंचवीस हजार रुपये असेल ऑप्शन डी आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आजच्या या आपल्या नवी मुंबई एस आर पी एफचा जो पेपर चालू आहे गट क्रमांक अकराचा बाळेगावचा तर त्या पेपरचा आपला हा पार्ट चार आहे तर त्या पार्ट चारमधील हा शेवटचा प्रश्न आहे तर काय प्रश्न आहे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिलेलं आहे वीस छेद तेवीस अधिक एकवीस छेद तेवीस अधिक एकोणीस छेद तेवीस अधिक प्रश्नचिन्ह बरोबर तीन तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे इथे काय संख्या येईल आपल्याला काढायचं आहे तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता गणिता दिल्याप्रमाणे आपण इथे लिहून घेतलेला आहे वीस छेद तेवीस अधिक एकवीसशे तेवीस अधिक एकोणीसशे तेवीस आणि प्रश्नचिन्ह जागे आपण एक्स लिहूया बरोबर तीन तर आता हे एक्स किंमत आपल्याला काढायचं आहे तर आता इथे छेत समान असल्यामुळे सरळ बेरीज होणार याची वीस अधिक एकवीस किती एक्केचाळीस एक्केचाळीस आणि एकोणीस किती साठ म्हणजे साठ छेद तेवीस अधिक एक्सला अधिक एक्स बरोबर तीन मग एक्सवर काय होणार आहे साठ छेद तेवीस अधिक आहे तिकडे तीनमधून वजा होईल एक्स बरोबर तीन वजा साठ छेद तेवीस आता इथे तिरकच गुणाकार करतो आपण छेद समान करण्यासाठी तेवीस तरी एकोणसत्तर वजा हे साठला साठ भागिले तेवीस आता एकोणसत्तरमधून साठ गेले राहिले की ते नऊ आणि भागिले तेवीसला तेवीस म्हणजे एकसची किंमत काय आली इथे छेद तेवीस ही एकशे किंमत आली म्हणजे प्रश्नचिन्हाला आपण एक, एक मानलेलं तर आपला आन्सर काय असणार आहे छेद तेवीस म्हणजेच तर ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर प्रश्नचिन्हाला काय पाहिजे तर छेद तेवीस पाहिजे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो नवी मुंबई एस आर पी एफचा गट क्रमांक अकराचा पेपर चालू होता तर त्याचे संपूर्ण प्रश्न जे आहेत तरी ते आपण स्पष्टीकरणासहित कवर केलेले आहेत जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमचे जे कोणी मित्र पोलीस भरती तयार करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता असाच एक गोंदियाचा जो एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा आहे तसा देखील आपण पेपर संपूर्ण असाच स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ते देखील तुम्ही म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो। तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र